उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज इंदापूर दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी कार्यकर्ता आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी भव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि खरं तर अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच इंदापूर दौऱ्यावर येत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हा शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. या ठिकाणी भव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे. खुर्च्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इंदापूर शहरामध्ये संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बोर्ड देखील लावण्यात आलेला आहे. फिक्स खासदार 2024 असा बोर्ड देखील सुनेत्रा पवार यांचा लावण्यात आलेला आहे. खरं तर आता या इंदापूर शहरामध्ये हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचं हार्डवेअर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यामुळे आता या शेतकरी मेळाव्यामध्ये अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.